जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात। आयआयटी, एनआयटी, आयसर, एम्समधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक। ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा। खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम। 11वी 12वी सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई, एनईईटी, सीईटी परीक्षांची संपूर्ण तयारी। राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न। आजच संपर्क करा। श्रमजीवी संघटनेच्या आई सन्मान मोहिमेस यश मिळाले असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी मुला मुलींच्या नावामध्ये आईचेही नाव वडिलांसोबत लावण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशनात जाहीर केला। श्रमजीवी संघटना गेल्या 4 वर्षांपासून सरकार दरबारी या मागणीसाठी आंदोलन करून तसेच विविध पद्धतीने पाठपुरावा करीत होती। आई सन्मान मोहिमेअंतर्गत संघटनेकडून ठाणे, नाशिक व पालघर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना त्यांच्या आईच्या नावासह नामफलक भेट देण्यात आले। महाराष्ट्र शासनाने आई सन्मानाचे घेतलेले हे धोरण व केलेला निर्णय याबाबत दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले। यावेळी संघटनेच्या कार्याध्यक्षा स्नेहा दुबे पंडित, संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, जिल्हा उपाध्यक्षा संगीता भोमटे, जया पारधी, तुषार सांबरे आणि रेखा पराड उपस्थित होते। श्रमजीवी संघटनेच्या आई सन्मान लढ्यास मोठे यश मिळाले आहे। या पार्श्वभूमीवर यावर्षी 3 जानेवारी 2024 या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी संघटनेच्या कार्यक्षेत्रात या महाराष्ट्र शासनाच्या या पुरोगामी निर्णयाबद्दल मोठा जल्लोष साजरा केला जाणार आहे। परवाच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी घोषणा केली की आता मुला मुलींच्या नावामध्ये आईचंही नाव लावलं जाईल। तर त्या घोषणेबद्दल सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानते श्रमजीवी संघटनेच्या वतीने, कारण श्रमजीवी संघटना ह्या मागणीसाठी गेले 4 वर्ष सतत शासनाकडे पाठपुरावा करतीये, आंदोलनं करतीये आणि बऱ्याच पत्रव्यवहारानंतर, आंदोलनानंतर, मागण्यांनंतर हा निर्णय झालेला आहे। श्रमजीवी संघटनेने जनजागृती मोहीम हाती घेऊन आई सन्मान मोहीम ही हाती घेतली होती। 40 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये या मागणीसाठी आपण ठराव करून घेतले होते। पाच पंचायत समितींमध्ये ठराव केले होते आणि या सर्वांनी त्यांचे त्या ठराव केल्यानंतर प्रस्ताव शासनाकडे पाठवले होते। 23 फेब्रुवारी 2023 रोजी प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आमच्या शिष्टमंडळाने ह्या मागणीसाठी निवेदन दिलं होतं। तर ह्या सगळ्याचा गांभीर्याने शासनाने विचार केला आणि याशिवाय विधान परिषदेमधले आमदार सन्माननीय श्रीकांत भारतीय यांनी सुद्धा या मागणीचा पाठपुरावा शासनाकडे केला आणि या सर्वालाच महाराष्ट्र शासनाने आज न्याय दिलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईला सन्मान मिळवून दिलेला आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि लवकरच या जाहीर केलेल्या निर्णयाचा GR मध्ये रूपांतर होईल अशी मी आशा व्यक्त करते आणि हा पथदर्शी निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे, त्यामुळे देशातील इतर राज्य सुद्धा या राज्याचं अनुकरण करतील आणि लवकरच या देशातल्या प्रत्येक आईला सन्मान मिळेल अशी आशा आम्ही व्यक्त करतो। धन्यवाद। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ .com।